नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्रालय 500 कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच गृहमंत्री देशमुख यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये आम्ही 8,000 पोलिसांची भरती ती प्रक्रिया आता चालू करतोय. आम्ही 8,000 पोलिसांची भरती प्रक्रिया चालू होत असतानाच महाराष्ट्र शासनाचं एक मंडळ आहे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, त्या सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ मोठ्या प्रमाणात आम्ही सिक्युरिटी गार्ड जे आता कधी दवाखान्यात आहे, कधी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, कधी रेल्वेमध्ये आहेत, कधी हॉस्पिटलमध्ये आहेत, जवळजवळ 35-40,000 सुरक्षा गार्ड आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या सुरक्षा गार्डची सुद्धा 7,000 सुरक्षा गार्डची सुद्धा भरती त्या निमित्तानं आम्ही चालू करतोय.